तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक कलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खारेगाव येथे घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हा शाखेने अटक केली आहे. तर या सराईत गुन्हेगारांनी घरफोडी केल्याची कबुली दिली असून चोरलेला मुद्देमाल हा बनेली येथे बंटी उर्फ नितीन कदम याला विकला असल्याचे सांगितले आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली रिक्षा ही कोणगाव परिसरातून चोरी केली असल्याचे मान्य केले आहे. कलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खारेगाव देवकी नंदन बस स्टॉप जवळ घरफोडी झाली होती. याचा तपास स्थानिक पोलिसांसह गुन्हा शाखे यांच्याकडून समांतर सुरू होता. दरम्यान परिसरातील 25 ते 30 CCTV फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना चोरांनी घरफोडी करण्यासाठी एक रिक्षा वापरली असल्याचे तसेच मुंब्रा स्टेशन बाहेर येऊन कोणाला तरी कॉल केल्याचे CCTV निदर्शनास आले. दरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे हा कॉल एका ओला उबेरला केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी ओला उबेरच्या चालकाशी चौकशी केली असता आरोपींना किटवाळा येथे सोडले असल्याचे समजले. तर पोलिसांनी या ठिकाणी जाऊन आरोपींच्या नंबरवरून लोकेशन मिळून दोन्ही आरोपींना उत्तर प्रदेश येथून बेड्या ठोकल्यात. दरम्यान अटक केलेल्या आरोपींची नाव मोहम्मद शेख तसेच अहमद सिद्दीकी अशी असून या दोन्ही आरोपींवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सह पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले गुन्हा शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील तसेच ठाणे गुन्हा शाखेचे सह पोलीस राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हा कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराणे सह पोलीस निरीक्षक अर्जुन कराळे प्रशांत घुरके किशोर भामरे नवनाथ कोरडे पाटील यांनी केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज ठाणे. तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा 155 एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी. तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी. संपर्क क्रमांक 9355154154. मॅक्सलाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. ही एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे CGHS आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ESICC पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे. हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व NABH अक्रेडेड आहे. या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा ICU सुविधा आहेत. तसेच इथे OTमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात. आपल्याकडे गायनॅक आणि गायनॅक ऑपरेटिव्ह सगळे होतात. त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत. बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल
तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.